महाराष्ट्रात 15 जानेवारीला तब्बल 14,000 अधिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली आहे. निकालात राज्यात महाविकास आघाडीचीच हवा असल्याचं दिसून आले. याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याची प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही आमच्या कार्यकर्त्यांवर सोपवली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीसाठी एक दिलाने काम केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात यश मिळालं. यावेळी कार्यकर्त्यांनी चांगलं यश संपादन केलं आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी चलती आहे, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणूक चांगली चुरशीची ठरली. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं घवघवीत यश मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करतो, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत म्हटलंय. माजी मंत्री राम शिंद्यांच्या स्वतःच्या गावातली देखील ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीची आली, असं रोहितने मला सांगितलं. आणि बाकीचे पण सगळीकडचे निकाल, म्हणजे आमचं महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, तिथं बहुतेक ठिकाणी जिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे तिथं काँग्रेसचे सगळ्या ग्रामपंचायती आल्या, राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे तिथं ते आल्या, जिथं शिवसेनेचं प्राबल्य आहे. आणि एकंदरीतच विधान परिषदेचे निकाल मधल्या काळामध्ये लागल्यानंतर बऱ्यापैकी सगळीकडचं चित्र बदललं गेलेलं आहे. आणि ग्रामपंचायती ह्या पहिल्या निवडणुका असतात, तिथं आम्ही आमच्याच खालच्याच कार्यकर्त्यांच्यावर त्या सगळ्या निवडणुका सोपवलेल्या होत्या, तरी देखील अतिशय कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे निवडणुका तिथं लढून यश संपादन केलं आहे. मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं, महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.